सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे करीत असून यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पेण येथे केलं. केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा पेणमध्ये आली असता भाजपचे आमदार रविशेठ पाटील त्यांच्या वैकुंठ निवासस्थानी या यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी जनतेशी संवाद साधला. या कार्यक्रमास विधानसभा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, बाळासाहेब पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील तसेच नगरसेवक उपस्थित होते. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाने विविध योजना सामान्य नागरिकांसाठी आणल्या असून याचे पूर्ण श्रेय खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असून त्यांनी सामान्य माणसाला लक्ष ठेवून या योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पंचायत राज या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्याच्या पोराला पंचायतचा सरपंचापासून पंचायत राज मंत्र्यांमध्ये नेण्याचं काम केलं हे फक्त मोदीच करू शकतात. मोदी सांगितलं मोदी हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. रामशेठ दोघांना माहिती मिळून सांगतो मी आता दरेकर साहेबांना सांगितलं की या देशामध्ये 8 कोटी आर्थिक समाजाचे लोक आहेत. किती हा शोध लागलेला 2 वर्षापूर्वी मला आहे. 2 वर्षापूर्वी मला काही लोक भेटायला आली त्याच्यामध्ये सरदारजी होते, बिहारचे आले, राजस्थानचे आले, उत्तर प्रदेशचे आले, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा या सगळ्या राज्यातले लोक आले. एक कृष्णकुमार म्हणून बिहारचा माणूस आहे त्याचं सगळ्याचं कॉर्डिनेशन करतो. एका 25 लोक मला भेटायला आले. मला त्यांनी सांगितलं साहेब आम्ही आग्री हम आग्री आहे हम आपके समर्थन. मी बोला आग्री जी बोलण्याला जे सांगता बिहारचे कसे आले. तर त्याने असं सांगितलं की आम्ही खूप याचा स्टडी केला आहे. या समाजाचा उगम आग्र्यावरून आहे. 700-800 वर्षापूर्वी आपले पूर्वज हे मिठाचा व्यवसाय आग्र्यामध्ये करत होते आणि तिकडे व्यवसाय कमी पडला म्हणून जिथे कोस्टल आहे, समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी आपले पूर्वज गेले, तिथं स्थायिक झाले. आता आमच्याकडे लवणकार बोलतात, तुमच्याकडे आगरी झाले, गुजरातमध्ये वेगळं नाव आहे, राजस्थानमध्ये वेगळं नाव आहे, पण आपण सगळे आगरी होतो. मला या गोष्टीचं आग्रह चांगली गोष्ट आहे. एवढा मोठा समाज सडनली आपल्याला मिळाला पण तरी विश्वास ठेवायला तयार नव्हतो. मग त्यांनी मुरबाडचं आपलं चित्रगडचं सगळं काढलं माझ्यासमोर ठेवलं. सिद्धगडला येऊन गेले होते मुरबाडला. हिराजी गोमाजी पाटील आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांचा इतिहास सुद्धा येऊन त्यांनी सांगायला. तेव्हा माझा विश्वास बसला की ही माणसं 100% आपली असणार. मी सांगण्याचं तात्पर्य एवढं की आता आपण मुरबड आहोत असं समजण्याचं कारण नाही. आता आपल्याला कोणीही कवीमध्ये घेऊ शकणार नाही एवढा हा आदेश समाज मोठा झालेला आहे. आणि मोदीजींनी पुन्हा मला काम करण्याची संधी दिलेली आहे. निश्चितपणाने भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी आपण काम करू आणि चांगल्या पद्धतीने भूमिपुत्रांना योग्य मार्गावर आणण्याचं काम करू. या पालघर आदिवासी विभाग असेल, ठाणे जिल्हा असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी आता भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आपण सगळ्यांनी करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारायची आहे. आणि ते सांगण्यासाठी कपिल पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं एक मागोल उभं राहतो. मी या ठिकाणी कपिलजी परत काल पालघरला होतो. पालघरला रस्त्यावर दुधर्मा लोकांची गर्दी असायची. कुठल्याही प्रकारचं नियोजन नव्हतं, कुठल्याही प्रकारची लोक आणण्याची व्यवस्था नव्हती. हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव आणि भगिनी भारती पवार यांचं स्वागत करायला त्या ठिकाणी आल्या होत्या. त्याने एक आशेचा किरण वाटत होता की मोदी साहेबांचे प्रतिनिधी आज आमच्यातले आहे. मी ज्या वेळेला कपिल पाटलांसोबत फिरतोय त्यावेळेला बघितलं त्या हॉलमधन प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वाटत होतं आपल्यातला माणूस, आपला माणूस. ज्या वेळेला मी पालघरला फिरत होतो त्यावेळेला आदिवासी महिला त्या ठिकाणी बोलत होत्या, अगं ही आपलीच आहे. पण त्या आदिवासी महिलेलाही वाटत आमच्यात उठणारी बसणारी आदिवासी महिला हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी मंत्री केलंय. ही आपलेपणाची भावना घेऊन हे मंत्री आज तुमच्यापर्यंत येणार आहे.
ज्या समाजाला कधी प्रतिनिधित्व नव्हतं त्या समाजाच्या कार्यकर्त्यांना मोदी साहेबांनी एवढं मोठं केलं असेल तर आपल्या समाजाची जबाबदारी आहे की मोदी साहेबांच्या मागे आपले आशीर्वाद त्या ठिकाणी उभे केले पाहिजे. काम मोदी साहेबांनी केलं मग ते गॅसचा असो इतर कशाचा असो परंतु हे मोदी साहेबांनी केलं आणि मोदी साहेबांचा जो चेहरा आहे जो नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला तोंड नाही असं मी म्हणाल जर काही ठरणार नाही. मला तुम्ही सांगा की ज्या वेळेला ते पार्लमेंटमध्ये गेले शपथ घ्यायला त्यावेळेला त्या पार्लमेंटच्या खाली या भूमीमातेला वाकून त्यांनी नमस्कार केला आणि नमस्कार करून नुसतं नमस्कार केला नाही तर तिथे लोक टेकलं आणि सांगितलं भूमीमाते की मला या ठिकाणी हा पंतप्रधान पदाची ही सूत्र देताय या सूत्राचं काम या गोरगरीब जनतेला पुढे नेण्यासाठी करावं अशी त्यावेळेला त्यांनी प्रार्थना केली आणि ती प्रार्थना खरी म्हणजे उपयोगी आली. या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट जी आहे ती गोरगरीबांसाठी केली आहे.